नाशिक महादेवपूरच्या ग्रामसेविकेच्याच मनमानी कारभाराला कंटाळून चक्क ग्रामस्थांनीच ग्रामसेविकाच्या बदलीची मागणी केली आहे. नाशिक तालुक्यातील महादेवपूरच्या ग्रामसेविका अनिता गायकवाड यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सरपंच विलास खांडखोर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र गीते यांनी निवेदन न स्वीकारता ग्रामस्थांना माघारी पाठवून दिलं. यावेळी संतप्त नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिलं आहे. महादेवपूरच्या ग्रामसेविका अनिता गायकवाड यांनी 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आलेल्या कोट्यावधी रुपयांचा कृती आराखडा तयार करून चुकीच्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावत निधीचा अपहार केल्याची तक्रार करत ग्रामसेविका अनिता गायकवाड हे शासकीय अधिकारी असताना त्यांचेच पतिराज कामकाज पाहत असल्याची तक्रारसुद्धा यावेळी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामसेविका अनिता गायकवाड यांच्या मनमानी कारभाराचा मुख्याधिकारी नरेश गीते यांच्याकडे जणू काही पाडाच वाचला, परंतु गीते यांनी निवेदनकर्त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी गीतेंचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन परिस्थिती कथन केले आणि निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिलं आहे. सरपंच विलासराजे दत्तू सांडखोरे, आज आम्ही आमच्या गावातील भ्रष्ट ग्रामसेविकेच्या बदलीसाठी येथे जिल्हा परिषद CEO साहेब यांच्याकडे त्यांच्या बदलीसाठी अर्ज घेऊन आलो, निवेदन घेऊन आलो होतो. पण हे निवेदन CEO साहेबांनी न स्वीकारताच आम्हाला कितीतरी वेळ ताटकळत ठेवण्यातून काढून दिले. याचाच अर्थ असा, याच्या अगोदर आम्ही 10 ते 15 वेळेस फॉलोअप घेऊन कायम आम्ही BDO साहेबांना, म्हणजे गटविकास अधिकाऱ्यांना, जिल्हा परिषदच्या CEO साहेबांना याच्या अगोदर अनेक तक्रारी दिल्या होत्या. या तक्रारी देऊन देखील या भ्रष्ट ग्रामसेविकेचे लागेबंदे कितीतरी वरपर्यंत पोहोचलेले आहेत हेच आम्हाला याच दिसून आले. आणि कायमस्वरूपी अशा प्रकारे आमच्या महादेवपूर ग्रामस्थांना वेठीस धरणाऱ्या ग्रामसेविकेला आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. 14 वित्त आयोगाचे पैसे कोणत्या तरी भ्रष्ट मार्गाने प्लॅन प्लस तयार करून गावाला लुटलं जातं आहे. त्याच्यानंतर पेसा अंतर्गत आमचं गाव आदिवासी बहुल भाग असताना, आमच्या गावातील हे पेसा अंतर्गतचा निधी ही ग्रामसेविका कोणत्या तरी भ्रष्ट व दुष्ट पद्धतीने लुटत आहे. हा सर्व प्रकार येथील सर्व अधिकारी बघत आहेत आणि ह्या अधिकाऱ्यांनी, आता सन्माननीय जिल्हा परिषदच्या CEO साहेबांनी आम्हाला कितीतरी वेळ ताटकळत उभं ठेवून फक्त आम्ही चौकशी करू असं आश्वासन देऊन आम्हाला येथून काढून दिले. याचाच अर्थ असा की त्या ग्रामसेविका मॅडमचे येथे पण लागेबंदे आहेत. आता त्या दप्तरी चौकशीसाठी आम्ही सन्माननीय BDO साहेब पंचायत समिती नाशिक यांना देखील अर्ज दिला होता. त्या अर्जामध्ये आम्हाला एकच कळलं की ज्या वेळेला त्या गटविकास अधिकाऱ्यांनी एक चौकशी अधिकारी नेमला, तो चौकशी अधिकारी त्या सन्माननीय ग्रामसेविकेच्या पतीच्या गाडीवरती बसून चौकशीला आला.